मुंबईत अनेक अनधिकृत इमारतीच्या बांधकामाचा ढिगारा लागल्याने दुर्घटना घडत असताना मनपा शासनाची पूर्व परवानगी नसताना के पश्चिम विभाग हद्दीत मॅजेस्टी पॅलेस लॉजिंग बोर्डिंग आस्थापन हॉटेल अनधिकृत बांधकामावर कारवाई का होत नाही? मॅजेस्टी पॅलेस लॉजिंग बोर्डिंग हॉटेलचे वैध व सत्य पुरावे न्यायालयात का सादर करीत नाही? न्यायालयाच्या आदेशांना केराच्या टोकरीत का टाकतात? आदेशावर अंमलबजावणी का होत नाही? मनपा प्रशासनाचे राजस्व का म्हणून बुडवीत येत आहे? सदर बाब अतिशय गंभीर असून मनपा सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण साहेब का म्हणून कारवाई करीत नाही? गणेश जाधव, कार्यकारी संपादक 24 टाइम न्यूज, अवेलेबल ऑन गूगल प्ले अँड ॲप स्टोर.